नवी मुंबईत अशी अनेक हॉटेल्स आहेत ज्यांनी चारही बाजूंच्या मोकळ्या जागा हडप केल्या आहेत. नवी मुंबईत बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण यांचे अक्षरशः पेव फुटले आहे. शहरात अशी कोणती हॉटेल्स नियम थाब्यावर ठेवून कामकाज हाताळत आहेत? नैसर्गिक आपत्ती अथवा दुर्घटनेच्या वेळी शासकीय यंत्रणेला सहज हालचाल करता यावी यासाठी या मोकळ्या जागा ठेवण्यात आलेल्या असून त्या हडप करण्याचे तंत्र नवी मुंबईत बहुतांशी हॉटेल मालकांनी अवलंबले आहे. दरम्यान या बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी पालिकेने नोटीस बजावल्या असून दोन अधिकारी चौकशीसाठी नेमले आहेत. यात काही हॉटेलचे विकास आराखडे गायब करण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तरी आठवड्यात मनपाकडून कारवाईची अपेक्षा असून लवकरच कारवाईचा आराखडा तयार केला जाईल अशी भूमिका नवी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी स्पष्ट केली आहे. एक जनहित याचिका देखील दाखल झालेली आहे. 10 हॉटेलचे नाव त्याच्यामध्ये आलेले आहेत. आम्हाला दिसून आलं की ह्या ठिकाणी मार्जिनल स्पेसमध्ये किंवा जे काही ओशी दिलेली आहे महानगरपालिकेने ऑक्युपन्सी सर्टिफिकेट त्याच्यापेक्षा जास्त बांधकाम केलेलं आहे अशा तक्रार आल्या. त्याच्यावर आम्ही निश्चितच या आठवड्यामध्ये कारवाई करणार आहोत. आणि मार्जिनल स्पेसेसबाबत देखील मार्जिनल स्पेसेस ह्या कायद्यानुसार ज्या ठेवलेल्या आहेत ह्या अग्निशामक दलाला कधी आग लागल्यावर मुव्हमेंट करण्यासाठी पोलिसांसाठी किंवा इतर सर्वांच्या वापराकरता जागा ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत कायमस्वरूपी व्यवसाय करता येणार नाही आणि त्याचा वापरही करून करता कायद्यानुसार करता येणार नाही असं आमचं मत आहे. त्यामुळे कोणी देखील यासाठी बरेच विनंती अर्ज आलेले आहेत शिफारसी आलेले आहेत की कायमस्वरूपी आम्हाला मार्जिनल स्पेसचा वापर करू द्या. परंतु कायद्यामध्ये तशी तरतूद नसल्यामुळे कुठल्याही परिस्थिती तशी परवानगी देता येणार नाही आणि ज्या ठिकाणी मार्जिनल स्पेसवर अतिक्रमण करून कायमस्वरूपी बांधकाम केलेलं आहे त्याबाबत महानगरपालिका निश्चितच त्याची कारवाई करून ते निष्कासित करण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयतपालसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.